धमक्यायला सुरुवात झाली आहे, कसं बघता तुम्ही? नाही, मला काल साडेदहाला काहीतरी माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं, तर माझा फोन त्यांच्याकडे होता आणि ते बोलताना त्यांनी फोन सांगितलं की आम्ही भुजबळांना दिवे मारणार आहे आणि आम्ही मी सांगून मारतो म्हणून तुम्हाला फोन केला की आम्ही त्यांना ठार करणार. काही नाव पण त्यांनी सांगितलं कुठलं काय, तर मग ते आमच्या लोकांनी त्या पोलिसांना कळवलं आणि त्यांना कुठेतरी महाडमध्ये त्यांना अटक करण्यात आली. आता ते काय कारण आहे वगैरे ते शोधतील, ते पोलिसांचं काम आहे. की तुम्ही हे जे बंड केले किंवा तुम्ही अजित पवारांना गेल्या त्यांच्यासोबत गेल्यानंतर ज्या पद्धतीने समाज माध्यमांमध्ये या पद्धतीच्या ज्या प्रतिक्रिया किंवा कमेंट येत आहेत त्याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे लोकांचे कमेंट तुम्ही वाचता? मी नाही वाचत. पुढे नाही, मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो काय आता ते मुख्यमंत्र्यांना नको, मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. दोन दिवसात अधिवेशन सुरू होत आहे, विरोधी पक्ष नेता अजून नेमला गेला नाही. ते अधिवेशनात नेमला जातो, बाहेर अगोदर नाही. अधिवेशनामध्ये जितेंद्र आव्हाडांनी दावा केलाय ते तुम्हाला वाटतं? ते आता मला नाही माहिती, ते आता तो निर्णय जो आहे विधानसभेचे अध्यक्ष घेतात. विरोधी पक्ष नेतेपदाचा जो मुद्दा आहे तो अजूनही तसाच आहे. विरोधी पक्ष मला काय माहिती, आता हाऊस सुरू होईल त्यावेळेला त्याच्याबद्दल जे आहे विधानसभेचे अध्यक्ष त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेत असतात. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मी असं काही म्हणत नाही, तुम्ही मला सांगितलं की आज जी काय धमकी मिमकी आली त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे. मी एवढंच सांगतोय की पोलीस काळजी घेत आहेत. आणि दुसरी गोष्ट की आमच्या सगळ्या लोकांना सांगतो की ह्या अशा प्रकारच्या धमकीला पवार कुटुंबीय कधीही हे काम करत नाही. धमकी देणं किंवा कोणाला जे शरद पवार साहेब तर अजिबातच करत नाही. वैचारिक लढाई करत असतात, प्रश्न करत असतात, पण हे जे आहे हे काही जे आहे फार अतिउत्साही लोक असतात, त्यामुळे ते अशा धमक्या येतात. तुम्हाला काय माहीत नाही? अहो खाते आता ज्या कोणालाच भेटलं नाही. मागे सांगितलं, काल सांगितलं ना मी, एक महिना झाला आजच्या महाविकास आघाडी तेव्हा सगळं मंत्रिमंडळ पण झालं नव्हतं, खाते वाटप पण आणखी नंतर झालं. लवकर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.